नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुळ्याचं लोणचं. त्यासाठी बघा, 250 ते 300 ग्रॅम मुळा घेतलेला आहे वजनाच्या मापानं. त्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, स्वच्छ धुऊन पुसून त्याची पूर्णपणे साल काढलेली आहे. आणि ह्या मुळ्याला काय केलेलं आहे माहिती आहे का, 2 चमचे मीठ लावलं होतं. ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे मीठ लावून घेतलं होतं आणि चांगलं चोळून झाकून ठेवलं होतं. झाकल्यानंतर ह्याला सुटतं पाणी. पाणी सुटल्यानंतर पूर्णपणे पाणी पिळून काढायचं आहे आपल्याला. बिलकुल पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर एखाद्या कॉटनच्या कपड्यामध्ये फॅन खाली तुम्ही 4 ते 5 तास सुकवू शकता. बघा, हे सगळं मस्त असं सुकवून मी घेतलेलं आहे. नाहीतर काय करायचं माहिती आहे का, जर कडक ऊन असेल ना तर कडक उन्हामध्ये 2 तास जरीही सुकवलं तरी चालतं. आता त्या टाकायसाठी बघा, मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तर त्यांना काय केलेलं आहे, असं मधोमध मी कट केलेलं आहे. आणि ह्या मिरच्या जे घेतल्यात का नाही, 1 10 ते 12 मिरच्याच्या, थोड्या जास्त जरी घेतल्या तरी तुम्ही चालू शकते. आता ह्याच्यामध्ये ना तुम्ही थोडंसं 100 ग्रॅम 50 ग्रॅम आलं पण टाकू शकता. आलेलं स्वच्छ धुयायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं, थोडंसं सुकवायचं, त्याची वरची साल काढायची आणि छोटे छोटे तुकडे करा, नाहीतर किसून घेतलं तरी चालतं. तर रेसिपी मी क्लिअर सांगितलेली आहे की कशा पद्धतीत करायचे. तेल बघा मी गरम करून घेतलेलं आहे आणि चांगलं कडक गरम केलेलं आहे. आणि हे तेल जे घेतलेलं आहे ना, मी शेंगतेल घेतलेलं आहे. तुम्ही हे मोहरीचं पण तेल घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा, बारीक एकदम मोहरी ह्या चमच्याच्या मापानं 1 चमचा. ह्याच्यात टाकायचे आपल्याला हिंग पावडर. आणि हे आता आपण थंड होऊन देऊया. आता जे तेल घेतलेलं आहे ना, ह्या पळीच्या ह्यानं 1.5 पळी मी तेल घेतलेलं आहे. तर थोडंसं तेल कमी पण घेऊ शकता आणि थोडंसं तुम्ही जास्त पण घेऊ शकता. आता वाढगं घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की मुळ्याला काय काय केलं होतं ते. आता ह्याच्यामध्ये घेतलेला आहे लोणचं मसाला. लोणचं मसाल्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे, त्याची पण लिंक तुम्हाला ह्या रेसिपीखाली भेटेल. आता लोणचं मसाला किती घेतलेला आहे बघा, ह्या चमच्याच्या मापानं 1/4 चमचा घेतलेला आहे. त्यात टाकायचे आपल्याला चवीनुसार मीठ. हे लक्षात ठेवायचं, पहिलं आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे मीठ टाकून झाकून ठेवलं तर 2 ते 3 तास. त्याला परत आपण चांगलं पिळून घेतलेलं आहे, पूर्ण मिठाचं पाणी निघून जातं आणि सुकवून घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं पहिलं. आता हे पहिलं आपण आता मिक्स करून घेऊया. बघा, असं लावून घ्यायचं. पण हे सुकवून घेतलं का नाही की खूप दिवस असं आपलं हे लोणचं टिकतात. ह्यात टाकणार आहे ह्या मिरच्या. आता मिरच्याचं काय माहिती आहे का, 2-3 तुकडे पण करू शकता. मी मधोमध कापून घेतलं, त्यामुळे मी ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे मी तुकडे केले नाही आहेत. नाही तर बारीक जरी तुकडे करून टाकले तरी चालतात, किंवा छोटे छोटे जरी तुम्ही कापून घेतले तरी चालतात. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे माहिती आहे का, हे गरमच आहे बरं का अजून आपलं. ह्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद. आपण मसाल्यामध्ये पण हळद टाकली होती बरं का, त्यामुळे आपण थोडीशी हळद टाकायची. आणि कोणतं पण आपण जेव्हा हे करतो ना त्यामध्ये, तेव्हा हे लक्षात ठेवायचं की वल्लं कुठलाही आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं नाही. जो तेल आपलं गरम आहे बघा, त्यात मी छोटा 1/4 चमचा हळद टाकलेली आहे. आणि आपण जो लोणचं मसाला जे केला होता ना, त्यात पण आपली हळद होती. आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया, जेणेकरून ही जी आपली मिरची वगैरे जी आपण जी टाकली होती ना, त्याला पण आपला चांगला मसाला लागेल. मस्त बघा मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यात टाकायचे बघा 4 चमचे व्हिनेगर. ह्या चमच्याच्या मापानं 4 चमचे व्हिनेगर घेतलं आहे. आणि वाटीच्या प्रमाणे बघा, अशा आकाराची वाटी असेल का नाही, तर 1 वाटी भरून घ्यायची. थोडंसं जास्त जरी टाकलं तरी हरकत नाही आहे. आता त्यात टाकायचे आपल्याला बघा 1 लिंबाचा रस. तर हा 1/2 लिंबू करून घेतलेला आहे. हे बघा, 1 लिंबू पूर्ण आपण टाकून घेतलेला आहे. तुम्ही पहिलं वाटीमध्ये पिळून जरी घेतलं तरी चालेल. मी दाखवायसाठी तुम्हाला ते कापूनही घेतलं नाही, वाटीमध्ये करून घेतलं नाही. तर हे पहिलं मिक्स करू. आता तुम्ही म्हणाल की लिंबू का टाकलं, लिंबामुळे चव छान येते. आणि जर व्हिनेगर जे आपण टाकलं होतं नाही, व्हिनेगर आणि लिंबू लोणचं आपलं खराब होऊन देत नाहीत, तर त्यासाठी आपल्याला व्हिनेगर टाकणे गरजेचंच आहे, हे लक्षात ठेवायचं. आता हे चांगलं आपण पहिलं मिक्स करून घेऊया. मस्त बघा मिक्स झालेलं आहे. आणि बघा आता एवढा आपल्याला लिंबाचा रस, व्हिनेगर असं इक्त झालेलं आहे. व्हिनेगर का टाकायचं माहिती आहे का, खूप दिवस आपलं लोणचं टिकतं, त्यासाठी व्हिनेगर टाकणं गरजेचं आहे आणि लिंबू टाकणं पण गरजेचं आहे. आता हे आपण जे हे केलं होतं ना, त्याच्यामध्ये मोहरी आणि हळद, आता हे आपण आता टाकून घेऊया. आणि हे लक्षात ठेवायचं, पूर्ण थंड होऊन द्यायचं. मिक्स करून घेऊया. मस्त बघा मिक्स करून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर. ह्याच्या अगोदर पण मी लोणच्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत, खूप मस्त मस्त असं झटपट दाखवलेल्या आहेत. आता खूप जणांनी असं मला सांगितलं होतं की तुम्ही मुळ्याचं दाखवा, तर हे अशा पद्धतीत मुळ्याचं तुम्हाला सांगितलं. खूप जर पूर्ण जर रेसिपी मी तुम्हाला दाखवत आली का नाही, मीठ लावून ठेवा, परत त्याला पिळून काढा, तर खूप मोठी रेसिपी होती आणि कुणी पूर्ण व्हिडिओ बघत नाही. त्यासाठी तुम्हाला मी आता हे सांगितलेलं आहे, 2 तास ठेवायचं, पिळून काढायचं आणि झटपट असं होतं. आणि सुकवा जरूर, नाही तर तुम्ही नुसतं पिळून काढायला आणि बनवायला घ्याल तर तसं करू नका. कॉटनच्या कपड्यावर सुकत घाला. एकदम मस्त असं चवदार असं लोणचं होतं हे. आणि ह्याला काय करायचं, काचाच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं. 2 दिवसानंतर खायला सुरुवात करायची. 1 नंबर लोणचं लागतं. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.